नमस्कार नमस्कार सर, आपलं नाव सांगा। मयूर पाटील। गाव? मनवेल, तालुका यावल, जिल्हा जळगाव। आज 29 ऑक्टोबर 2020 आहे, तर या प्लॉटची लावून कधी झाले भाई? 10 मार्च 2020 म्हणजे आज 7 महिने कंप्लीट झाले। तुम्हाला ग्रीन प्लॅनेट या कंपनीचे प्रोडक्ट दिले होते पपईसाठी। टोटल काढ्या किती होती? टोटल काडी आम्ही लागवड केली होती सर 1500। 1500? तर 1500 काडीला सुरुवातीपासून आपलं ग्रीन प्लॅनेट, ग्रीन प्लॅनेटचं पहिला डोस लागवड केली त्यावेळेस काय दिलं? प्रीमियम आणि एसटी। एसटी ड्रिचिंग केलं, ड्रिचिंग त्याच्यानंतर भूमी पॉवर। भूमी पॉवर किती वेळेस? भूमी पॉवर आतापर्यंत म्हणजे आमचे भूमी पॉवरचे 3 डोस झाले। 3 डोस झाले आहे ना? आणि परत प्रीमियम ब्लूम नायट्रोकिंग ग्रो हे सगळं खालून आणि स्प्रे पण स्प्रे डायरेक्ट कंटिन्यू 10 ते 12 स्प्रे झाले। 10 त्याच्यामध्ये व्हायरोसॉल, एफ सी ग्रो, नायट्रोकिंग है ना? हो हो। बर, आता हे तुमचा एवढा प्लॉट आलेला आहे, त्याचं बेनिफिट काय आपलं प्रोडक्ट वापरल्याचा? तुमच्या गावात असे किती प्लॉट आहेत? असे भरपूर प्लॉट होते रासायनिकचे, पण ते पूर्ण प्लॉट आज लॉसमध्ये गेले। लॉसमध्ये गेले टोटल डायरेक्ट व्हायरस वगैरे डाय आज, म्हणजे त्यांचं दुसरं पीक त्याच्यावर लावलं गेलं। बरोबर आहे। बरं भाई, आता त्यांनी ते मोडलं, म्हणजे प्लॉट मोडला डायरेक्ट आणि दुसरे पीक लावून दिले। बरं, आता या प्लॉटला रासायनिक किती टाकलेलं आहे? ह्या प्लॉटला रासायनिक फक्त भूमी पॉवर समोर ते 10-26 हां ते 2-3 वेळा ते झालं आहे। हां, म्हणजे किती किलो? पूरं 50 किलो पूरं वेग करणार सर। 50 किलो 10-26 10-26 है ना? आणि एक भूमी पॉवर त्यात, त्याच्यामध्ये एक भूमी पॉवर हो है ना? मिक्स करून म्हणजे साधारण 3 पोते है ना? 10-26 10-26 3 पोते टाकले तर रासायनिक केमिकलमध्ये जर चर्चा करायची म्हणलं आपण, तर 10-26 3 पोते टाकले तर बाकी टोटल रासायनिक टाकले आपलं ऑर्गॅनिक ग्रीन प्लॅनचं। ग्रीन प्लॅन बरं, याचं बेनिफिट आता हे फळ, या फळाची क्वालिटी कशी आहे? खूप छान आहे। तुम्हाला पाहिजे तसं फळ आहे का? संख्या, त्याची क्वालिटी आहे ना? आहे आहे। तुम्ही याच्यात समाधान आहेत का? समाधान आहेत ना अन्न साहेब, आहेत ना? आणि रासायनिक पेक्षा समजा खूप काही याच्यावर कमी खर्च झाला। हा, सगळ्यात महत्वाचं काय आहे की पपईचा जो खर्च आहे ना, बरं खर्च करून सुद्धा पीक हातामध्ये येत नाही, पण इथं तुम्हाला खर्चा पण कमी आहे आणि पीक पण आपलं सुरक्षित आहे हातामध्ये आलेलं आहे। बरं, इथं जमिनीला काय फायदा झाला मग? एवढे जीवामृत वगैरे वापरल्यामुळं